नाशिक शहरात 500 रुपयांच्या नोटा बाळगणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना उलटून 2 दिवस होत नाही तोच गुंडाविरोधी पथकानं नाशिक रोडला 2 महिलांना अटक केली आहे. त्यांच्याजवळ 10,000 रुपये किमतीच्या 500 नोटा मिळून आल्या आहेत. हवालदार विजय सूर्यवंशी यांना ही गुप्त माहिती मिळाली होती. 500 रुपयांच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या 2 महिला मुक्तिधाम परिसरात येणार होत्या. त्यानुसार पथकानं सापळा रचून दोघींना ताब्यात घेतलं आहे. स्वाती देवीदास अहिरे आणि पूजा अनिल कहाणे अशी त्यांची नावं आहेत. त्या दोघीही जेलरोड दसक परिसरातील रहिवासी आहेत. नाशिक शहरामध्ये अंबड पोलीस स्टेशन येथे 2 दिवसापूर्वी 23,500 आपल्याला 500 बनावट चलनी नोटा मिळालेल्या होत्या. त्याच्यामध्ये 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पण ताब्यात घेतलेले आहेत. तर पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. तसाच दुसरा गुन्हा गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने या ठिकाणी छापा टाकून जो घडत होता तो ते आरोपी पकडलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 महिला आरोपी पकडून त्यांच्याकडून 10,000 500 अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या ह्या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्या आम्ही बँकेतून तपासून घेतलेल्या आहेत. आता अशा अजून बाजारात किती नोटा आहेत आणि याच्यामध्ये कोण सक्रिय आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. नागरिकांना पण या ठिकाणी आवाहन करण्यात येते की बाजारात अशा जर काही बनावट नोटा आपल्याला आढळल्या तर आपण त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. विशेषतः त्याच्यावर त्या नोटांमध्ये वॉटरमार्क आणि जी काही ब्ल्यू लाईन असते ती आपण तपासावी.